बघा कसा रहा आहे आपला प्रकरण, त्यातला पहिला क्वेश्चन। सिद्धी लिमिटेड रत्नागिरीने 1 एप्रिल 15 रोजी एक यंत्र सामग्री 2 लाख किमतीला खरेदी केली। यंत्राचा मूळ किमतीवर वार्षिक 10% दराने घसारा आकारण्यात येतो। आर्थिक वर्ष 31 मार्चला समाप्त होते असे गृहीत धरून पहिल्या 3 वर्षाकरिता खिरनोंदी देऊन यंत्र खाते घसारा खाते उघडायचं आहे। आहे आपल्याला बघा, जेव्हा उदाहरण सॉल्व्ह करतो आपण त्याकरता पहिले जी पण माहिती दिली असेल ती माहिती लिहून घेऊ पहिले आपण। बघा माहिती काय आपल्याकडे, दिलेली माहिती काय म्हणतात त्यांनी, 1 एप्रिल 15 रोजी, कधी 1 एप्रिल 2015 रोजी काय त्यांनी काय केलं, यंत्र सामग्री काय केलं, खरेदी कितीला 2 लाख रुपयाला केलं का। पुढे किमतीला खरेदी केले, यंत्राचा मूळ किमतीवर वार्षिक काय म्हणलाय 10% दराने काय आहे घसार, 10% दराने काय आहे घसारा, आणि हा घसार किती वर्षाने करत आहे 3 वर्ष, किती वर्ष आहे का, अजून का दिलाय काहीच नाही। बघा हा उदाहरण पहिला आहे, बेसिक क्वेश्चन आहे आपला। प्रत्येक क्वेश्चन मध्ये यंत्र एक दिलं असते, यंत्र 1, यंत्र 2, यंत्र 3, ठीक आहे, असे एक किंवा त्यापेक्षा जास्त असतात। पण ना घेतलेलं यंत्र विकलं आहे हे पण दिलं गेलं असते, पण यामध्ये घेतलेलं यंत्र कधी विकलं आपल्याला सांगितलं आहे का, नाही। त्याने सरळ म्हटलाय बेसिक क्वेश्चन की यंत्र खरेदी केलं आणि यंत्रावर काय म्हटलंय 10% दराने काय करायचं आहे घसारा काढायचा आहे, 3 वर्षाकरिता घसारा काढा, ओके। याकरता आपण इथे पूर्व तयारी केलेली आहे, ठीक आहे, बघू। बघा पहिला क्वेश्चन कधी आहे, कधी खरेदी आपण लिहून घ्या, 1 एप्रिल 2015 काय केलं खरेदी। इथे जर यंत्र 2 असते तर आपण ते 5 दिले असते, इथे 1 असल्यामुळे आपण फक्त 1 लिहिणार आहोत। यंत्र गेलं खरेदी कितीला गेलं, किती 2 लाख रुपयाला यंत्र लागलं आपण खरेदी केलं आहे। बघा यंत्र खरेदी केल्यावर आपण काय करतो, घसारा काढतो, कधी काढू घसारा 31 मार्चला, पण या घसारा काढताना आपण यंत्र खरेदी केलं 1 एप्रिलला, एप्रिल नंतर काय ते मई जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फरवरी आणि मार्च 12 महिने, मग या 12 महिन्यात आपण अजून काय केलं का, जसं खरेदी केलं विक्री केलं का आपण, दिलं आहे कुठे, जर दिलं असतं तर आपण ते इथे लिहिलं असतं, दिलं आहे का नाही। 1 एप्रिलला खरेदी केलं त्यानंतर डायरेक्ट काय आलं 31 मार्चला काय केलं आपण घसारा काढलेला आहे, ठीक आहे, लिहून घेऊ आपण इथे 31 मार्च 2000 काय येईल, मग 15 16 येईल 16 काय आहे घसारा, मग 2 लाख रुपयावर आपण घसारा काढू, मला सगळं फॉर्म्युला काय घसारायचा, बघा घसारा बरोबर, घसारा बरोबर वस्तूची किंमत किती आहे रे 2 लाख गुणिला प्लस काय, प्लस काय स्थापत्यव्य दिलं आहे का, म्हणजे हे यंत्र आणलं आपण उचलून आणलं असं कंद्यावर आणलं असं ना, चला नाही आणलं गाडीमध्ये आणलं, मग आणलं ठेवलं चालवलं का मशीन ते, नाही तर मशीन स्थापण्यासाठी खर्च लागेल, हे आपण काय करू इंजिनियर आणू, हे मशीन आणली आहे मशीन फिट करून द्या आम्हाला, आहे का नाही आहे, आपण टी व्ही आणतो
आंतर टीवी टीवी टेक्निशियन येतो तो पूर्ण स्क्रू टाइट करतो आणि भिंतीला काय करतो आपली टीवी चिपकवतो आहे का त्याला काय म्हणतात इंस्टॉलेशन खर्च स्थापत्य व्यय दिलाय एवढे दिलाय का नाहीये घेणार नाही इथे सर फॉर्म्युला असा आहे या फॉर्म्युलाचा ठीक आहे यंत्राची किंमत वस्तू किंमत गुणिले दर काय आहे की दर किती आहे 10% भागिला काय सरळ 100 भागिला 100 काय बरं किती येते बघा शून्य घटला शून्य घटला शून्य किती आले 20,000 प्रति महीना काय सॉरी प्रति वर्ष काल 20,000 रुपये प्रति वर्षाला आलेलं आणि हे यंत्र आपण कधी घेतलं होतं 1 एप्रिलला घेतलं आणि घसा त्या काढला आपण मग मला सांगा यंत्र किती वर्ष किती महिने वापरलं पूर्ण 12 वापरलं का मग घसारा पूर्ण 12 महिने काढू का आपण प्रति वर्ष एका वर्षी किती महिने असतात असतात का म्हणजे हा जो घसा काढला 20,000 रुपये आपण हा किती महिन्याचा आहे आहे का लिहायचं इथे किती 20,000 एकूण घसा किती झाला तर 20,000 दोन किंवा तीन यंत्र असते आपण प्लस केले असते 1+2+3 आणि ते लिहिलं असतं इथे किती आहे एक असं आहे एक लिहिलं आपण काळ शिल्लक किती उरलं 2 लाखापैकी 20,000 केले किती उरले 1,80,000 उरले याला म्हणतात प्रारंभिक आधिक्य काय म्हणतात प्रारंभिक आधिक्य प्रारंभिक म्हणजे वर्षाची पहिली तारीख काय ते नाही अकाउंटिंग शब्द आपण 1 एप्रिल काय ते 1 एप्रिल वर्ष 2016 31 मार्च झाला ते एप्रिल ना इथे नाही हे झालं पहिलं वर्ष कळलं पहिलं वर्ष मला ठीक आहे मग आला दुसरं वर्ष मग चेक करू आपण दुसरं वर्ष सुरू झालं आपलं 1 एप्रिलला सुरू झालं 31 मार्चला संपलं एप्रिल 16 मार्च 17 मग 1 एप्रिल 16 पासून 31 मार्च 17 पर्यंत आपण अजून काय खरेदी केलं का काय खरेदी केलं का काय विकलं का नाही जर खरेदी केलं असतं पण लिहिलं असतं खरेदी नवीन खरेदी दिली आहे का विकलं असतं तर विकलं असतं मायनस केलं असतं दिलं आहे का नाही आहे मग काय उरलं आपलं घसारा काय उरलं आपण बघू तीन गोष्ट पहिले खरेदी मग विक्री आणि मग या तीन गोष्टी बघितल्या जातात खरेदी आहे का इथे विक्री आहे का घसारा आहे का घसारा दिला असो किंवा नसो प्रत्येक वर्षी घसारा करावा लागतो आपण फॉर्म्युला ऐकला होता वस्तूच्या सतत वापरामुळे वस्तू चीज होणे तुटू होणे याला काय म्हणतो घसारा म्हणजे वस्तू वापरा किंवा नको वापरा वस्तूची किंमत कमी होते याला आपण काय म्हणतो घसारा असे म्हणतो कधी घसारा 31 मार्च 17 काय घसारा आकारतो म्हणजे बघा सर ज्या वस्तूवर आपण घसारा आकारत आहोत ती वस्तू आपल्या कधीपासून आहे कधीपासून आहे वस्तू ही 1 एप्रिल आहे का आणि आपण घसारा आकारत आहोत 31 मार्च मग 1 एप्रिल ते 31 मार्च किती महिने होतात किती होतात 12 महिने होतात का मग 12 महिने घसा काढला आपण आपली कोणती पद्धत ही FM कुठली आहे FM म्हणजे फिक्स मेथड कुठली स्थिर प्रवाह पद्धत आहे का या पद्धतीमध्ये घसारा हा नेहमी का असतो स्थिर असतो का असतो स्थिर मग स्थिर म्हणजे घसारा नेहमी कसं करतो आपण प्रारंभिक शिल्लकवर प्रारंभिक शिल्लक किती आहे 2 लाख 2 लाखावर 10 किती येते 20,000 किती आले तुम्ही शिकले होते फरक प्रश्नामध्ये स्थिर प्रवाह पद्धतीमध्ये घसारा नेहमी का असतो सारखा किंवा स्थिर असतो असतो का म्हणजे मागचे 20,000 होता या किती आहे एकूण घसारा 20,000 मग 1,80,000 म्हणजे 20,000 1,60,000 म्हणतो प्रारंभिक आधिक्य किंवा प्रारंभिक शिल्लक तारीख 1 एप्रिल 2017 कळलं का अरे कळलं का
मग एक एप्रिल 17 पासून आपलं संपणार आहे वर्ष 31 मार्च 18 मग 1 एप्रिल 17 पासून 31 मार्च 18 पर्यंत तुम्ही नवीन काही खरेदी केलं का? नाही केलं. काय विकलं का? मग काय उरलं? मग तुम्ही खरेदी केलं नाही, विकलं नाही, पण घसारा काढावा म्हणजे काढावाच लागेल. काढू आपण घसारा. काढू आपण कधी घसारा? 31 मार्च 2018. घसारा काढताना काय चेक करायचं? ज्या वस्तूवर आपण घसारा काढत आहो ती वस्तू आपल्याकडे कधीपासून आहे? एक एप्रिल सर्वपासून आहे का? आणि घसारा काढतो आपण मग 1 एप्रिल पासून 31 मार्च पर्यंत किती महिने होतात? 12 महिने होतात. मग घसारा कशी आपण काढू? शिल्लक किमतीवर की मूळ किमतीवर? मूळ किंमत. मूळ किंमत किती आपली? 2 लाख. 2 लाख झाले किती येते? 20,000. आलं का? आलं का? प्रत्येक वर्षी स्थिर प्राप्त पद्धतीमध्ये घसारा हा नेहमी का असतो? सारखा असतो. शिकले तुम्ही हे? आहे का रे? 20,000. काय म्हणजे बनला? घसारा. एकूण किती घसारा आला? तर 20,000. आलं का? किती उरले? 1,40,000. कारवाणी प्रारंभिक आदित्य कधी? 1 एप्रिल 2018. आलं का? आपल्याला म्हणलं किती वर्ष म्हणलं? तर 3 वर्ष. काढलं का? 1 वर्ष 2 वर्ष आणि 3 वर्ष. काढलं का आपण? अरे काढलं का? काढलं. एक्स्ट्रा जे आखणी केली आहे ते रिलीज करू. कळलं सगळ्यांना? बघा याला म्हणतात घसारा लेख, याला म्हणतात दिनांक, याला रुपेश, याला दिनांक, याला म्हणतात विवरण. पर्टिक्युलर म्हणजे इंग्लिश मध्ये विवरण आणि राशी. याला दोन भाग आहे. किती आहे? दोन. याला म्हणतात नावे, याला म्हणतात नाव, याला काय म्हणतात? जमा. कळलं का? बघा हे जे आहे आता इकडे आपण लिहायचं आहे. ठीक आहे? याला दोन पद्धत आहे. धरा आणि लिहून टाका सगळं किंवा खिडून लिहा. तर फॉर एक्झाम्पल काय? फॉर एक्झाम्पल बघा खिडून पहिली खिडून वस्तू खरेदी केली आपण. केली का खरेदी? केली खरेदी. वस्तू खरेदी काय करतो आपण? काय नोंद करतो? काय नोंद करतो? खरेदी लेखा नावे. अजून अधिकोश लेखा जमा करतो का? जर खरेदी काय नाव असेल तर नाव लिहितो का आपण? नाव काय नोंद होईल सांगा. फॉर एक्झाम्पल यंत्र लेखा नाव होते का? अजून अधिकोश लेखा समा आहे का? होते का? मला सांगा यंत्रलेखा उघडलाय का आपण? यंत्रलेखा उघडलाय तुम्ही दिसते तुम्हाला आहे का बेटा? हा काय मग? हा काय? मी काय विचारलं? आहे यंत्र? आहे का? आहे. यंत्रलेखा काय आहे? नावे आहे. किती रुपयाचे? 2 लाख. म्हणून या यंत्रलेखाच्या नावे लिहायचे 2 लाख. किती लिहायचे? 2 लाख. का बरं? कारण यंत्रलेखा काय आहे? नावे. किती आहे? 2 लाख रुपये आणि नावे आहे. म्हणून यंत्रलेखाचे नाव केलं आपण 2 लाख. म्हणजे का? तारीख काय होती? 1 एप्रिल 2000 आहे का? आहे का रे? पण नावेला नाव लिहायचं आपल्याला आहे का? तर नावेला आपण त्याचं नाव लिहायचं जो कोण आहे? जमा. काय? जो जमा आहे त्याचं नाव लिहायचं नावेला. काय लिहू आपण? अधिकोश
अरे कर लगा अधिक कोश यंत्रले का नावे है यंत्रले का नावे लगा नौ लगी ले पर नावे ला अपन कर ला टेंशन हो ला तो कौन जमाए जमा कौन है अधिक कोश कर लो मला थोड़ा सा मला सांगा झाला आपण बघा दिलं का पहिली गुंडी केली का आपण म्हटलं तीनों करू आपण पहिली गुंडी करू खरेदी दुसरी काय करू विक्री काय करू आहे का मला सांगा या मध्ये विक्री आहे का विक्री आहे का म्हणून करू आपण अरे करू का घसर आहे का घसर आहे तर घसर म्हणून करू आपण तर घसर कशी सांगतो शॉर्ट मध्ये बघा घसारा लाभधानी है आपल्या वस्तु की किंमत कमी झाली संपत्तीची लाभ हानी है हानले का नावे करतो का म्हणून घसारा लेखा काय नावे काय घसारा लेखा नावे घसारा आगळ कशा लागलो होता आपण यंत्रावर म्हणून यंत्र लेखा किती होते 20,000 किती आहे मला सांगा आपण घसारा लेखा जे उघडला कुठे उघडलाय का कुठे आहे वरती आहे हां खाली आहे का घसारा लेखा काय नावे किती नी आहे 20,000 म्हणून घसारा नावे लिहा किती लिहायचे 20,000 लिहिले तारीख काय आहे 31 मार्च 2016 आहे का आहे मग नावेला आपण काय लिहितो जो जमा आहे जमा कोण आहे कोण आहे यंत्र लिहायचं यंत्र कळलं मला सांगा आपण यंत्र उघडलं होतं का यंत्रलेखा इथे आहे कुठे आहे यंत्रलेखा नावे जमा आहे जमा है मग यंत्र जमा ना काय तो पण जो नाव है किती 20,000 आएगा तारीख काय है 31 मार्च 2016 आएगा मग जमाला जमाला अब काय तो जो नाव है नावे कोण है आएगा सारा प्रत्येक वर्षी ठीक है घसारा आकारल्यानंतर घसाराला प्रॉफिट एंड लॉस अकाउंट म्हणजे नफा तोटा लेखाला सादर करावे लागते इथे जागा नाही हे लिहितो याची किती करतो आपण नफा तोटा लेखा नावे अजून घसारा लेखा हे नोंद प्रत्येक वर्षी होते घसारा आकारला तिसरी नोंद होते ही होती म्हणजे होते कळलं का मला सांगा नफा तोटा लेखा इथे कोण दिसतो तुम्हाला आहे का आहेच नाही दोन करा का तुम्ही नाही पण घसारा लेखा उघडला का मी कुठे काय नावे जमा आहे काय जमा आहे ना मग जमा काय तो जो नावे नावे कोण आहे कोण नफा टूटा किती किती तारीख ती जी आएगी 31 मार्च कळलं का अरे कळलं का ठीक आहे हा इथे थांबवा मी समोर तुम्हाला खूप इझी सांगतो फक्त तुम्हाला टेक्निकली सांगितलं काय लिहायचं असं लिहायला पाहिजे तीन किडून झाले आपल्या ते कशा ट्रान्सफर केल्या तुम्हाला शिकवलं मी आता शिकतो फास्ट मध्ये एकदम डोकं लावायचंच नाही बघा कसं हे झालं पहिल्या वर्षाचं संपलं आपलं संपलं का आहे का इथे आता पहिल्या वर्षाचं आहे का नाहीये गाईज लेखा बंद करा आता मोठी कोण आहे 2,20,000 2,00,000 आहे 2,00,000 सुद्धा खाली लिहा लिहिले का लिहिले का रे ठीक आहे ना त्यांनी होते तर बरोबर आहे
फरक आहे दोघांमध्ये? किती फरक आहे? 1 लाख. शिल्ड लिहून घ्यायचं. हे फरक आला सरलवणाचा अंतिम आधिक्य. काय होता? अंतिम आधिक्य पुढे नेली. काय अंतिम आधिक्य पुढे नेली? हे पुढे तिकडे. नेक्स्ट इयरला कधी पुढे ते? तारीख काय? सेम तारीख आली याच. 31 मार्च 16. काय? 31 मार्च 16. मग अंतिमचा पुढे दिली तर काय म्हणते? प्रारंभिक. काय म्हणते? प्रारंभिक आदित्य पुढे आली. किती आली पुढे? 1,80,000. प्रारंभिक आदित्य म्हणजे 1 एप्रिल 2016. बघा आहे का? आहे का आपली गमशी? आहे. पुन्हा इथे खरेदी विक्री आहे का पुढे? आहे का? नाही आहे. मग बघ लावा सर लिहा तिथे काय घसारा आहे का? घसारा ऑलवेज. ठीक आहे, ऑलवेज घसारा. एक तर फॉर्म्युला आपल्याकडे आहे घसा लेखा नावे यंत्र लेखा जमा यंत्रेचा जमान कुठे जमान काय नाव आणि जो लेखा नावे कोण नावे आहे लिहून टाका सरळ. 31 मार्च 17 घसारा लेखा. किती आहे घसारा? दिसलंय का? वाढलं तुम्ही झालं का? मग सरळ खाली अजून आहे का इथे? संपलं सब 15,000 रक्कम. किती आहे? 1,80,000 आहे का? इथे लिहा सरळ 1,80,000 लिहिले का? किती फरक आहे? 1,60,000 आहे ना फरक. याला काय म्हणायचं? अंतिम आदित्य पुढे नेली. नेली हे खाली येते कधी? 31 मार्च 17 ला. किती आली खाली? 1,60,000. काय नाव आणि? प्रारंभिक आदित्य पुढे आणली. आणि पुढे लिहून तारीख काय? 1 एप्रिल 17 आहे का? आले का 17 ला? 1,60,000 आहे का? अजून काही आहे ते खरेदी विक्री आहे का? काय घसारा आहे? काढू घसारा सरळ. 31 मार्च 18 ला काय आहे? घसारा लेखा. किती आहे घसारा? 20,000. लिहून टाका पटकन. गेलं आहे. अजून काही आहे का? काय आहे का? संपलं बंद करा लेखा. 1,60,000 आहे का? किती आहे काय? 1,60,000. किती डिफरन्स आहे? 1,40,000 आहे का? त्यामुळे काय म्हणतो? काय म्हणतो रे? अंतिम आदित्य. काय नाव आली? पुढे नेली. पुढे नेली खाली आली का? तारीख काय? 31 मार्च 18 सेम तारीख. पुढे आली किती आली? 1,40,000 आली का? काय नाव आली? प्रारंभिक आदित्य. काय पुढे आणली आणली का? तारीख काय? 1 एप्रिल 18 आहे का रे? आणलं बरोबर आपण आहे. आता घसारा मी तुम्हाला पण अशी बोललं फॉर्म्युलानुसार घसारा लेखा नावे यंत्र लेखा समान म्हणून घसारा लेखा नावेला यंत्र नाव आणि 20 लिहिले का? पण दुसरा काय होता? नफा तोटा लेखा नावे घसा लेखा जमा म्हणून घसाराच्या जमाला लिहिलं नफा तोटा आहे का? आज तुला शॉर्ट सांगतो शॉर्ट करतो डोकं लावायचं नाही सरळ. बघा घसारा आहे कधी आहे? 31 मार्च 16 आहे का? अजून कधी आहे? 31 मार्च 17 आहे का? अजून कधी आहे? अजून आहे का? सर लिहून टाका. 31 मार्च 17 31 मार्च 18 लिहिलं चल यंत्र लेखा यंत्र किती? 20,000. किती लिहायचं? 31 मार्च 17 31 मार्च 18 काय नफा तोटा लेखा नफा तोटा लेखा किती? 20,000 आणि
खाली लिहायचं 20000 खाली झालं बरोबर खाली 20000 इकडे बरोबर 20000 आहे का हो बंद झालं बरोबर नी 20000 आहे या वर्षी 20000 आहे का हो खाली झालं किती 20000 आहे हो नी 20000 येऊन जा समजलं का हे एक वर्ष आहे आता वाटलं सोपं थोडंसं कळलं का हे शॉर्टकट होतं मी तुम्हाला शॉर्टकट पण सांगितलं आणि टेक्नॉलॉजी पण सांगितलं कसं ट्रान्सफर केलेलं आहे कळलं सर्वांना काय विचारायचं आहे लिहून घ्या ओके okay?